आपल्याकडे या चालू महिन्यापासून म्हणजे जुलै 2022 पासून टाटा AIG आणि डिपार्टमेंट ऑफ पोस्ट यांनी दोघांनी मिळून एक अपघात विमा सुरू केलेला आहे, ज्याच्यासाठी तुम्ही 299 आणि 399 अशा दोन प्रकारचे प्रीमियममध्ये तुम्ही ते वार्षिक हप्त्यामध्ये घेऊ शकतात. याच्यामध्ये तुम्हाला 10 लाखाचं अपघाती संरक्षण मिळते. म्हणजे कोणत्याही प्रकारचं अपघात जर तुमच्यासोबत होत असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला मृत्यू झाल्यास 10 लाखाचं जे अमाऊंट आहे, जी रक्कम आहे, ते तुमच्या वारसाला दिलं जाते. जर तुमचं अपघातामध्ये मृत्यू नाही झालं पण तुम्हाला अपंगत्व आलं कायमचं तर या केसमध्ये सुद्धा तुम्हाला जे विमाधारक असते त्यांना 10 लाखाचं संरक्षण दिलं जाते. याच्या व्यतिरिक्त जर तुमचं अपघातामध्ये अपंगत्व नाही आलं पण तुम्हाला दुखापत झालेली आहे आणि तुम्हाला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेलं आहे तर त्या केसमध्ये तुम्हाला ऑपरेशनसाठी 60,000 रक्कम आहे ती दिली जाते. किंवा OPD जर तुम्हाला करावं लागलं तर त्या OPD साठी पण 30,000 रक्कम याच्यामध्ये दिली जाते. याच्या व्यतिरिक्त महत्त्वाचं असं आहे की जर याच्यामध्ये अपघातामध्ये जर त्या विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्यांचे जे अपत्य आहे तर 2 अपत्यांसाठी शैक्षणिक खर्च जो 1 वर्षाचा राहील तो त्यांच्याकडून दिला जातो. त्याच्यामध्ये प्रत्येक बाळासाठी 50,000 आणि 2 मिळून 1 लाखापर्यंत ती अमाऊंट दिली जाते. याच्या व्यतिरिक्त 1,000 रुपये रूम रेंट जर तुम्हाला ॲडमिट करावं लागलं विमाधारकाला तर रूम रेंटसाठी 1,000 रुपये पर डे नुसार 10 दिवसापर्यंतचं रूम रेंट दिलं जाते. तुम्हाला जर कुठे बाहेर गावी असल्या आहे आणि तुमच्या कुटुंबाला तिथपर्यंत यायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला 25,000 प्रवास खर्च तुमच्या कुटुंबाला दिला जातो. आणि याच्या व्यतिरिक्त जर त्यांचा मृत्यू झाला तर जे नॉमिनी आहे त्यांना 5,000 अंत्यविधीसाठी दिल्या जाते. तर हे सगळे जे अपघात विमा आहे या संदर्भातच राहील. याच्या व्यतिरिक्त समजा नॉर्मलमध्ये असेल तर त्याला हा याचा बेनिफिट मिळत नाही.